नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीने मोठमोठे दावे केल्यानंतरही शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीकडून 172 आमदारांचा पाठिंबा असल्याचे दावे केले जात होते. तरी पण संजय पवार यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवल्याने मुख्यमंत्री आणि शिवसेनेमध्ये कमालीची नाराजी आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून पुरेशी साथ न मिळाल्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. विधान परिषद निवडणुकीत आपापलं बघून घ्या असा सूचक संदेश शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढलं आहे.